गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र। आम्ही चाललो आमच्या कुलदेवतेच्या पाया पडायला देवळात वरती। आज गाडीने चाललो, नवीन लग्न झालं होतं तेव्हा चालत गेलो होतो। रात्रीचे 8 वाजता, कमीत कमी 2.5 तास तरी लागतात तिकडे वरती चालत जायला। तर क्रेशिकाला हान असल्यामुळे आता गाडीने चाललो आहे तिला घेऊन। तिकडे गाडी गेलेली आहे, सगळे गाडीत जाऊन आधीच बसले। ते बघा, हे आमच्या कुलदेवतेचं मंदिर, पद्मदेवी देवी, पद्मावती देवीचं। देवी पद्मावती देवीचं मंदिर हे आमची कुलदैवत। वाघताई, पद्मावती, केदार, भैरी, जोगेश्वरी। मोरिया बोल, बोल गणपती बाबा। मोरिया मोरिया बोल ना, मंदमती मोरिया। तिळगाच्या फुलावरून तुला नेईन गा बायो, तिळगाच्या फुलावरून दादू उडी घाल। आई आई पप्पा बो पोता, अगं त्यांनी पोत नाही घातली, तू गळ्यात काय घातलंय ते पप्पा बसवत खाली, म्हणजे ते तरंग विरघळतात महिनाभर। आमचा गणपती विसर्जन होत आहे, रात्री खेकडे पकडून आणले, तेच काकी बनवत आहेत। मी बघा टोप ठेवलाय चुलीवर, ते आणतात त्यांना माहिती। आता यामध्ये टाकतात काकी तेल, मस्त अशी लसणाची फोडणी दिली आहे काकींनी। नुसती लसणाची फोडणी द्यायची, कढी पत्ताची मस्त असं लग्न, लसणाचा सुगंध येतोय बघा। तेच घ्या पळी ती बघा, तिखट पण सगळं यायचं बघा। Thank you.
झणझणीत करा ना, असू द्या झणझणीत बोलतात. तर तिखट मसाला टाकलाय काकींनी, या सर्वांना तिखट पाहिजे झणझणीत एकदम. हळद टाकली थोडीशी, आता टाकतात खेकडी. लागतात खेकड्यांना पाणी. खेकडे आधी शिजवून घेतले थोडीशी आहे बघ. याच्यामध्ये नांग्यांचं पाणी सुद्धा आहे. शिकाड आम्हाला थोडस अंदाज कमी वाटून थोडस अजून टाकलंय. 6 चमचे उग्र स्वास येऊ नये म्हणून काकींनी कोकम टाकला याच्यामध्ये हे बघा. आणि आता टाकतायत मीठ. थोडंसच टाकलंय कारण का वाटण्यात मीठ आहे म्हणून, तर चांगलं ढवळून घेऊया. काकी द्या कोथिंबीर थोडीशी टाकते, चांगलं लागतं. उकलीच्या नंतर टाका ना. हा उकली टाकायचं.